माणूस मित्र आणि मैत्रीशिवाय आनंदी राहू शकत नाही। लहान असो या थोर, साधू असो या संन्यासी, विद्यार्थी असो या शिक्षक, मैत्रीशिवाय कुणीच आयुष्य आनंदात पार पाडू शकत नाही। खरंच हे नातं एवढं आवश्यक आणि ताकदवान असतं, तर त्याची जबाबदारी पण तेवढीच आवश्यक असते। मग प्रश्न असा उभा राहतो, मित्र कोण असतो? तुम्ही सांगसाल, मित्र तो असतो जो प्रत्येक वेळी आपला साथ देईन, आपल्या सुखात आनंद साजरा करेल, आपल्या दुःखात आपला आधार बनेल, आपल्या विरोधकांचा तो शत्रू होईल, असंच ना? पण खरेच मित्राची ओळख अशीच असते का? मित्रांसाठी हे पण तेवढंच आवश्यक असतं की गरज पडल्यावर तो आपला विरोध करेल। खरंच तुम्ही सच्चे मित्र आहात आणि तुमचा मित्र मूर्खासारखा जाणून बुजून नाहीतर कुणाच्या तरी सांगण्यावरून कोणतं वाईट काम करण्याच्या मार्गावर आहे, तर तुमचं पहिलं कर्तव्य बनतं की सगळ्यात अगोदर तुम्ही त्याला थांबवावं, त्याचा विरोध करावा। असं नाही केलं तर त्याच्या अपयशाचे तुम्ही स्वतःला पण भागीदार समजणार।